नमस्कार, मी अजित मांढरे, G24 तासमध्ये तुमचं स्वागत. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला आता 9 वर्ष पूर्ण होत आहेत. 9 वर्षानंतर ज्या पोलीस यंत्रणा आहेत किंवा इतर यंत्रणा आहेत, राजकीय इच्छाशक्ती किंवा संपूर्ण राजकीय यंत्रणा बदलली आहे का? मुंबईवर दहशतवादी हल्ला किंवा संपूर्ण राज्यभर जे दहशतवादाचं सावट आहे, या सावटाला तोंड देण्याकरता आपण सगळे तयार आहोत का? त्याच पद्धतीनं एक समिती या संपूर्ण चौकशीवरती बसवली गेली होती. जो हल्ला झाला होता त्यावर संपूर्ण चौकशी करण्याकरता रामप्रधान चौकशी जी आयोग आहे ते नेमलं गेलं होतं. या संपूर्ण समितीनं नेमकं काय चौकशी केली आहे किंवा त्याचं पुढे काय झालेलं आहे या संपूर्ण विषयावर बोलण्याकरता या चौकशी समितीचे जे अध्यक्ष आहेत रामप्रधान सर, ते आपल्यासोबत आहेत. सर, आपलं G24 तासमध्ये स्वागत. सर्वात पहिले सर, जो रामप्रधान समिती चौकशी जी स्थापन केली गेली होती त्याचा मुख्य उद्देश साध्य झाला आहे का? तुम्ही जी चौकशी केली होती त्या सूचनांचं अंमलबजावणी झाली आहे का? या संपूर्ण तुम्ही चौकशी केली, ज्या सूचना केल्या होत्या त्याचा तुम्ही कधी फॉलोअप घेतला आहे का, पाठपुरावा केला आहे का, पुढे त्यांचं काय झालं आहे का? या समितीचा मुख्य उद्देश होता की जो हल्ला झाला तो कसा झाला, कोणी केला, कारण त्यावेळेला काहीच माहिती नव्हती. कोण लोक आहेत, काय लोक आहेत, कशा त्या पद्धतीने, कुठून हे लोक आले, ते मुंबईचे आहेत का बाहेरचे आहेत, याविषयी काही कल्पना नव्हती. आणि म्हणून या समितीला सांगितलं होतं की तुम्ही खोलात जाऊन चौकशी करा की हा हल्ला कसा ऑर्गनाईज केला होता, कुठून केला होता आणि कशा प्रकारे तो कार्यान्वित केला. म्हणून आम्ही जे काय काम जे केलं ते ह्या दृष्टीने केलं. दुसरा उद्देश होता की हा हल्ला झाल्यानंतर बरंच नुकसान झालं होतं. एक तर प्रॉपर्टीचं नुकसान झालं होतं, ताज, ओबेरॉय, नेण्या ठिकाणी, लिओपोल्ड, पण मुख्यतः माणसांची हानी झाली. पोलीस अधिकारी बरेच मारले गेले होते, बरेच जखमी झाले होते, त्यांचं काय आणि ते कसे गेले याच्याविषयी चौकशी करायला सांगितलं होतं आणि तो आम्ही भाग पाड. आणि तिसरा होता उद्देश की इंटेलिजन्समध्ये काय फेल्युअर होतं, काय त्रुटा होत्या, कारण की लोकांना कल्पना नाही की हा हल्ला व्हायच्या अगोदर ऑगस्ट 2006 पासून जवळजवळ 6 अलर्ट्स होते मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 11 इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात रॉ इन्फॉर्मेशन आली होती की असा हल्ला ताज आणि ओबेरॉय हॉटेलवर होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांनी जागासुद्धा सांगितल्या होत्या कोणत्या जागेवर होण्याची शक्यता आहे. म्हणून ही सगळी जी होती ते आम्हाला सांगितलं की तुम्ही चौकशी करून बघा याच्यामध्ये तथ्य किती आहे. आणि चौथा उद्देश होता ह्याच्या पुढे जर हल्ले झाले तर पोलीस यंत्रणेने कसं काय करायला पाहिजे, पोलीस यंत्रणा सक्षम बनवण्यासाठी काय करायला पाहिजे हे आम्हाला बघायला सांगितलं. तर तुम्ही एक मुद्दा याच्यामध्ये मांडला होता की 26-11 हल्ला झाला त्याच्या आधी अलर्ट्स होते, अशा पद्धतीचा हल्ला किंवा मुंबईवर एक मोठा दहशतवादी हल्ला होईल. कुठे वाटतं ज्या संबंधित यंत्रणा, विशेष करून गुप्तचर यंत्रणा असेल किंवा मुंबई पोलिसांची इंटेलिजन्स जी यंत्रणा आहे, या कुठेतरी फेल ठरल्या किंवा त्यांना केवढा मोठा हल्ला आपल्या होणार आहे किंवा केवढं मोठं संकट येणार आहे याचा त्यांना जराही कुठे लवलेश नव्हता? नाही, असं नाही. माहिती होती, माहिती आली काय आहे, मुंबई शहर असं आहे, एवढं पसरलेलं आहे, कुठे हल्ला होणार तेव्हा काही माहिती नव्हती. 26 ऑगस्टला ती दुसरी जी माहिती मी सांगितली ती नंतर आली. त्याच्यानंतर तो समुद्रावरनं होणार याची कोणाला कल्पनाच नव्हती. पाकिस्तान किती दूर आहे, कराची दूर आहे, तिथून काही लोक येतील, हल्ला करतील, ती इकडे येतील का तिकडे येतील बंदरावर, याची कल्पना नव्हती. त्यामुळे एकंदर पोलिसांनी लक्ष ठेवलं होतं की काय करायचं आणि त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांनी ह्या विभागातील विशेषतः नांगरे पाटील, विश्वास नांगरे पाटील जे आता कोल्हापूरला IGP आहेत, त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं आणि चौकशी केली होती की बघ कसा हल्ला होईल आणि हल्ला केला तर काय करता येईल, तेवढंच पण तेवढंच करण्यासाठी. हल्ला कुठून येईल कोणालाच माहिती नव्हतं. तर ज्यावेळी हल्ला झाला असं म्हणतात की त्यावेळी जे मोठमोठे अधिकारी होते त्यांनी फ्रंटवर उतरून संपूर्ण कंडिशन जी आहे किंवा जी परिस्थिती आहे ती हाताळायला पाहिजे होती, पण बरेचसे अधिकारी जे आहेत ते एका ठिकाणी बसून कंट्रोल करत होते किंवा एका ठिकाणी बसून आदेश देत होते. त्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी देखील आल्या होत्या की
ज्या कमांड्स देण्या होत्या त्या चुकीच्या कमांड्स दिल्या गेल्या, त्यामुळे काही मोठे अधिकारी मारले गेले. करकरे असतील, हेमंत करकरे असतील, अशोक कामते आणि विजय सळसकर हे जे आपले अधिकारी शहीद झाले त्यांना कुठेतरी कमांड करताना चूक झाली आणि त्या चुकीमुळे यांचा प्राण गेलेला आहे असं एक कुठे चौकशी. माझ्या मते त्यांच्या चुकीमुळे कोणा त्यांचा प्राण गेलेला नाही, मी अगदी स्पष्ट केलेलं आहे. पूर्वीच्या कित्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे त्यांचा प्राण गेलेला आहे त्यांच्या चुकीच्या तऱ्हेने ज्यांनी यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. दोन तीन जे राहिले होते टेररिस्ट त्या भागामध्ये कामा हॉस्पिटलच्या बाजूला, त्यांना टॅकल करण्यामध्ये त्यांनी जे तऱ्हेने केलं, आता चूक म्हणण्याचा अर्थ नाही आहे, देशा सक्षम अधिकारी होते, ब्रेव होते, वीर होते. परंतु असं होतं ना की जेव्हा आपण युद्धावर जातो तेव्हा आपण काही असं ठरवत नाही की कोणाला मारायचं, काय मारायचं आणि कसं मारायचं. मुख्य उद्देश असतो की जो शत्रू आहे त्याला अगोदर पकडायचा आणि मग त्याच्याशी डील करायचं, पण त्याला संधीच मिळेल नाही हा एक भाग. दुसरं पोलीस यंत्रणेवर तुम्ही बोलत, मला माहिती आहे ते मारियाच्या विषयी बोलत. पोलीस यंत्रणेमध्ये कंट्रोल रूमला अत्यंत महत्त्व आहे. खरं म्हणजे आमच्या रिपोर्टच्या अगोदर कंट्रोल रूमला विशेष महत्त्व दिलं नव्हतं. ट्रॅफिक कंट्रोलसाठी किंवा काही दुसरं काही अपघात झाला तेवढ्यासाठी होतं. असा जर हल्ला झाला तर काय करायला पाहिजे याविषयी विशेष माहिती नव्हती, म्हणून त्यांनी ते स्वतः गेले तिथे. खरं म्हणजे कंट्रोल रूमला जाण्याचा त्यांचा ड्युटी नव्हती, त्यांच्या जागी दुसरे जायला पाहिजे. पण तेव्हाचे जे पोलीस कमिशनर होते गफूर, त्यांनी मुद्दाम त्यांना पाठवलं. हे महत्त्वाचं आहे कारण मला माहिती आहे मारियावर खूप टीका झालेली आहे की तुम्ही का तिथे गेलात, तिथे का तुम्ही बंदिस्त झालात. तर तो तरी काय करणार, एकदा जर हुकूम सोडला कमिशनरांनी की तुम्ही तिकडे जा, हे अधिकारी ओबेरॉयला जातील, हे अधिकारी ताजला जातील आणि दुसरे अधिकारी दुसरीकडे जातील, तर ते काय करणार. आणि त्यांनी तिथून बरंचसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या ठिकाणी आग पसरली होती ते काही इतकं सोपं नाही आहे कंट्रोल करणं. तोच मुद्दा होता ज्यावेळी 26 अकराचा हल्ला झाला, अशा पद्धतीचा हल्ला कोणी अपेक्षित केला नव्हता आणि त्यामुळे सगळ्या खालचे पोलीस तर होतेच पण वरच्या अधिकाऱ्यांची पण भांबरी उडाली की कशा पद्धतीने आता हँडल करायचं. चौकशीमध्ये हे कुठे समोर आलं होतं का किंवा असं कुठे झालं होतं का की संबंधित अधिकारी किंवा संबंधित दलाची ही चूक होती आणि त्यांनी असं केलं असतं असं होऊ शकलं असतं असं आपल्या चौकशी कुठे समोर आलं होतं का, त्यांच्यावर काही आपण कारवाई सुचवली होती का, कारवाई झाली का. चूक आणखीन फरक आहे, याच्यामध्ये फरक आहे. आपण एखादा पेपर तपासतो तेव्हा म्हणतो की चूक झालेली आहे, पण काय आहे की असे हल्ले जेव्हा अपेक्षितच नसतात आणि अनपेक्षित प्रमाणे होतात आणि जेव्हा पोलिसांना सुद्धा कल्पना नव्हते की असे हल्ले होणार आहेत. आता लिओपोल्डला माहिती होतं लिओपोल्डवर हल्ला होणार आहे. माझी पहिल्यांदा मी गेलो होता दिवशी सकाळी आमची इन्क्वायरी सुरू झाली लिओपोल्डला. तिथे बिचारे लोक आपले जेवत होते, खात होते आणि तिथे हे लोक गेले आणि त्यांनी भराभर मारायला सुरुवात केली. तसेच ते लोक पुढे गेले, बऱ्याच लोकांना रस्त्यामध्ये मारलं, मग ताजमध्ये शिरले, ताजमध्ये जाऊन धुमाकूळ केला. ठीक आहे, अपेक्षित नव्हतं, पण एवढंच माहिती होतं की मुंबईमध्ये जर हल्ला झाला तर ताज आणखी ओबेरॉय टार्गेट्स आहेत हे पहिल्याच माहिती होतं, माहिती आली होती. पण कुठून करणार, कसे करणार, किती लोक येणार, कशा तऱ्हेचा हल्ला, अशा तऱ्हेचा हल्ला कधी झाला नव्हता. जे आपल्याकडे हल्ले झाले होते निराळ्या प्रकारचे होते. ते हल्ले होते काही एक्सप्लोजिव्ह बॉम्ब्स, मालेगावला झाला, इथे झाला, त्याला काय ते निराळ्या प्रकारचे होते. हा हल्ला झाला हा अगदी आर्मी स्टाईल होता, त्याला कमांडो स्टाईल म्हणतात ना, आणि त्याला म्हणून आम्ही कमांडो स्टाईल म्हणतो. कमांडो स्टाईल होता, अशा हल्लीची अपेक्षा नव्हते. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत की याच्यामध्ये साधारणपणे बुलेटप्रूफ जॅकेटचा विषय घेतला आपण तर, आणि त्या पद्धतीने हत्यारं, निकृष्ट दर्जाची जॅकेटं आणि मागासलेली किंवा कुठेतरी जुनाट अशी हत्यारं सगळी होती ज्या त्यावेळीच्या यंत्रणा त्यांच्याकडे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागला किंवा जास्त लोक त्या ठिकाणी शहीद झाले. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, कारण बुलेटप्रूफ होते पण ते बुलेटप्रूफ अशा बुलेटसाठी नव्हते. AK-47 ते होते 303 किंवा दुसऱ्या बंदुकीसह, पण AK-47 जे बुलेट्स लागतात ते स्पेशल बुलेट प्रूफ लागतात. ते
नव्हते, त्याला काय कोणाचा दोष नाही आहे, कोणाला माहितीच नव्हतं तेव्हा की AK-47 हल्ला होणार आहे आणि त्याच्यासाठी हे पाहिजे. दुसरं तुम्ही जे म्हणाला की हल्ला झाल्यानंतर कसं टॅकल करायचं का केलं, ते सुद्धा तेव्हा जे अधिकारी तिथे होते त्यांनी आपलं डोकं वापरून जे करता आलं ते केलं. त्याला काय आपल्याकडे काही सैन्य नव्हतं पोलीस दल की जाऊन हे करेल म्हणून, म्हणून आपण आम्ही त्याचा विचार केला. आम्ही पोलिसांकडे नुसत्या चुका झालेल्या आहेत या दृष्टीने पाहिलं नाही. सर, तुम्ही चौकशी करत होतात, साधारणपणे असा कधी कुठे प्रसंग आला का की या ठिकाणी आपले अधिकार कमी पडतात किंवा अशा ठिकाणी आपण अडचण निर्माण झालेली आहे, तर त्या परिस्थितीमध्ये चौकशी समितीचा पूर्ण उद्देश साध्य झाला होता का किंवा आणखीन काही चौकशी करणं गरजेचं होतं असं आपल्याला वाटतं? हे बघा, अशा चौकशी काही आम्ही केली ती आमच्या मॅन्डेटप्रमाणे केली. त्याच्यामध्ये एक मॅन्डेट होती इंटेलिजन्स फेल्युअर, पण आम्ही स्टेट इंटेलिजन्समध्येच बघू शकलो, सेंट्रल इंटेलिजन्समध्ये आम्ही बघू शकलो नाही कारण आम्हाला भारत सरकारने तशी परवानगी दिली नव्हती. त्यांनी सगळ्या आपल्या इंटेलिजन्स ऑफिसरना सांगितलं होतं की तुम्ही या एन्क्वायरीसमोर शक्यतो जाऊ नका, तुम्हाला वाटेल ती माहिती द्या पण कमीत कमी माहिती द्या आणि ते पोलिसांच्या मार्फत द्या, लोकल पोलीस, तुम्ही स्वतः जाऊ नका. आमच्यासमोर एकही सेंट्रल इंटेलिजन्सचा ऑफिसर आला नाही, त्याच्यामुळे अडचणी प्रचंड निर्माण झाल्या असतील. चौकशी कशी करायची, नेमकं तुम्हाला जो उद्देश दिला होता की कशा पद्धतीने हल्ला झाला, त्याचं इंटेलिजन्स काय होतं, ती यंत्रणा सतर्क होती का? झाली झाली होती आणि आम्ही ती जाऊन चिदंबरमला सांगितलं. तुम्ही कोणाला तक्रार केली होती की अशा पद्धतीने सेंट्रलचे कोणी अधिकारी माझ्याशी बोलत नाहीत किंवा चौकशीसाठी कोणाला तक्रार केली होती? चिदंबरम होम मिनिस्टर, आणखीन कोणाला करणार? त्यांचा रिप्लाय काय होता? कारण का अशा पद्धतीने एखाद्या सांगितलं की तुमचा मॅन्डेटच नव्हता, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं, फक्त तुम्ही सांगितलं मॅन्डेट दिला होता, ते म्हणाले बरोबर आहे कमिटी आम्ही अपॉइंट केली असती तर आम्ही तुम्हाला मॅन्डेट दिला असता, तर आपल्याकडे काय झालं, स्टेट गव्हर्नमेंटने घाईघाईने ही कमिटी नेमली. त्यांना वाटलं आपण फार मोठं काम करतो, त्यांनी सेंट्रलशी जाऊन चर्चा करून सेंट्रलमध्ये करार पाहिजे होता, त्यांना सांगायला होतं तुम्ही पार्लमेंटमध्ये डिक्लेअर करा कोणची कमिटी आहे, तशी कमिटी केली तरच तुम्हाला अधिकार मिळेल, आम्हाला तसे काही अधिकार नव्हते. आणि आम्ही पोलीस कमिशनसुद्धा नव्हतो, आम्ही फक्त एन्क्वायरी कमिटी होतो, म्हणजे अधिकारी जे तयार आहेत बोलायला त्यांच्याशी बोलायचं. आणि पण एवढंच आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबाबत आमची काही तक्रार नाही. केंद्र सरकारने परवानगी दिली नव्हती, तुमच्या समितीला अधिकार नाहीत असं तुम्हाला उत्तर दिलं गेलं, ज्या परिस्थितीमध्ये जी नेमकी माहिती समोर येणं गरजेचं होतं ती माहिती बऱ्यापैकी समोर आली नाही असं आपल्याला म्हणता येईल या चौकशीमध्ये, कारण तुम्हाला अधिकार दिले नव्हते. त्यांनी सेंट्रलचे जे पी चिदंबर आहेत त्यांनी सांगितलं की तुम्हाला उत्तर देण्यात पद किंवा तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही बंधनकारक नाहीत कारण का ती स्टेटने केलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कुठली गोष्ट अशी राहिली असं तुम्हाला वाटतं? आता काय राहिलं त्याच्याविषयी मी सांगू शकत नाही का, ते त्यांच्या दफ्तराने इंटेलिजन्स ब्युरोच्या दफ्तरामध्ये काय राहतं ते कोणाला माहिती नाही. ते एकदा गेलं तिथे कायमचं बंद होतं, मी गेलो बोललो चिदंबरमशी बोललो, MK Narayan होते ते इंटेलिजन्स चीफ होते, पण त्यांनी म्हणाले आम्ही काही सांगू शकत नाही. मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे August 2006 असे रिपोर्ट आले होते, ते म्हणाले आले होते की नाही ते सुद्धा आम्ही म्हणू शकत नाही, पण म्हटलं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, म्हटलं मी रिपोर्टमध्ये मेन्शन करणार आहे, म्हणाले जरूर मेन्शन करा, आम्ही हो किंवा नाही म्हणणार नाही. तुम्ही ज्यावेळी समितीत होता किंवा जी समिती स्थापन केली गेली होती त्यावेळी जे सरकार वेगळं होतं, तुम्ही सूचना दिलेल्या त्या सरकारला, त्यांनी किती त्या सूचनांचा अंमलबजावणी केलेली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं का की आत्ता जी नवीन सरकार आहे त्या नवीन सरकारने तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन जास्त करतायत, आधी सरकारने तुमच्या सूचनांचं जास्त पालन केलं का आत्ताच्या सरकार तुमच्या सूचनांचं पालन करतंय? ते बघा काय आहे, पालन करणं सरकारचं कर्तव्य होतं, त्या सरकारने तेव्हा जे होतं काँग्रेस सरकार त्यांनी पार्लमेंटमध्ये आपल्या असेंब्लीला सांगितलं होतं असेंब्लीसमोर काय केलेलं आहे, काय त्रुटा आहेत आणि काय करण्याचा आमचा इरादा आहे ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर कार्यवाही होत होती
ते पोलीस सांगत होते आणि आम्हाला कळत होतं काय आहे ते. परंतु आता हे जे सरकार आहे, सरकार जे आहे ना ते कंटिन्युईंग एंटिटी असते. ते काँग्रेस सरकार आणि बी जे पी सरकार किंवा एन सी पी सरकार असं म्हणता येत नाही. त्याच्यामध्ये कंटिन्युटी असते, कंटिन्युटी ऑफिशियल लेवलवर असते, प्रशासकीय भागात, प्रशासन लेवलवर. आणि प्रशासन लेवलवर कंटिन्युटी आहे आणि काम चालू आहे. खरं म्हणजे हे जेव्हा देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आपल्यासमोर आज प्रश्न नाही आहे, पण हा प्रश्न केव्हाही उभा राहू शकेल, म्हणून आपण कृपया ह्याच्याकडे इंटेलिजन्स फेल्युअरकडे लक्ष ठेवा. आणि ते त्यांनी मला अश्युअर केलं आणि त्याप्रमाणे ते करतात, याच्याविषयी मला शंका नाही. पण त्याच्याविषयी बोलत नाही कोणी, बोलण्याची जरूर नाही. साधारण काय उदाहरण द्याल तुम्ही, काय सूचना केली होत्या त्या बाबतीत फडणवीस सरकारने त्या लागू केल्यात किंवा त्यावरती काम करतायत? सगळ्या सूचना आहेत नेण्याचं, पण त्याच्या बाहेरच्या सूचना आहेत. कारण काय आहे, इंटेलिजन्स असं आहे, जसा जसा आपल्याला अनुभव होतो तसं तसं इंटेलिजन्सच्या तरीका आपल्याला समजतं आणि त्या दृष्टीने करावं लागतं. ते काय एक असं स्टॅटिक नाही आहे किंवा 1 2 3 4 आणि 1 2 3 4 मी केलेलं आहे, असं नाही आहे. रोज सीन बदलतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, पण मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्र्यांचा चार्ज आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आपण बघितलं, आपण खूप जवळून चौकशी केली आहे, कशा पद्धतीने मुंबई असेल किंवा आता राज्यभर दहशतवादाचं सावट संपूर्ण पसरलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळणं हे गरजेचं आहे का, जी टीका सर्वत्र केली जाते? त्याच्याविषयी मी बोलणं शक्य बरोबर नाही, हा पॉलिटिकल प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे माझ्या मला विचाराल, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालय आपल्याकडे ठेवावं या मताचा मी ठाम आहे. वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते गृहमंत्री होते. शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते ते गृहमंत्री होते आणि तेच महत्त्वाचं आहे. शरद पवारसुद्धा जेव्हा झाले मुख्यमंत्री तेव्हा गृहमंत्रालय त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं, कारण हे महत्त्वाचं आहे. कारण काय आहे की मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाही मी फक्त मंत्र्यांचं काम पाहणार आहे. जेव्हा राज्याचं काम करतो त्याच्यामध्ये राज्यामध्ये सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. स्वतंत्र सागरी मंत्री किंवा सागरी मंत्रालय असावं का, अशी आपण कधी सूचना केली होती का, किंवा असं आपल्याला वाटतं का? सागरी मंत्रालय करण्याची काही जरूर नाही, मंत्रालय करून काही उपयोग होत नाही. मुख्यतः ग्राउंड सिच्युएशन म्हणजे जमिनीवर काय, त्या दृष्टीने आम्ही सांगितलं होते मरीन पोलीस तुम्ही स्टेशन्स आपल्या समंद किनाऱ्यावर हे करा. मला नाही माहिती किती केलेले आहेत आज, तुम्ही कदाचित सांगू शकाल 3 केलेत का 4 केलेत, पण जास्त केलेलं नाही आहे. ते करण्याची आवश्यकता आहे कमी जर केले असते तर. आज वाटतं का की मुंबई पोलीस मुंबईची सुरक्षा करण्याकरता किंवा दहशतवादी हल्ला परतून लावण्याकरता पूर्णपणे सज्ज आहेत? माझ्या दृष्टीने आणि माझ्या माहितीप्रमाणे होय, मला शंका नाही. का तुम्हाला एवढा विश्वास का वाटतो? विश्वास वाटतो म्हणजे हल्ले झाले नाहीत त्यामुळे, कारण हल्ला होतो तेव्हा आपल्या सगळ्यांना कळतं, पण किती हल्ले झाले नाही हे कधी पोलीस सांगत नाही. आणि मी जर कधी इन्फॉर्मली विचारलं तर मला कल्पना देतात की किती हल्ले आहेत आणि वाचवलेले आहेत. म्हणून हल्ल्याच्याविषयी बोलणं बरोबर नाही आहे. हल्ला झाला की आपल्याला माहीत कळतंच, हल्ला न झाला आणि किती हल्ले नाही झाले याच्याविषयी चौकशी करण्याचा अधिकार नाही. पण आपण हे गृहीत धरलं पाहिजे की आपल्यामध्ये सुव्यवस्था आहे, हल्ले झाले नाहीत म्हणजे यंत्रणा सक्षम आहे याविषयी शंका नाही. आणि ही यंत्रणा मुख्यमंत्री होम मिनिस्टरपासनं पोलीस कमिशनर DGP या पोलीस सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते पार पडतात असं माझा अगदी दृढ निश्चय आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल.